ଦେଖନ୍ତୁ ଇଏ ପୁରା ଯେଉଁ ମଦର ବିଷୟ ଏବଂ ଆଇଟି ରେଡ୍ ଯେଉଁ ଚାଲିଛି ଏଥିରୁ ସ୍ପଷ୍ଟ ଯେ ଝାଡ଼ଖଣ୍ଡର କଂଗ୍ରେସ ସାଂସଦ ହେଉଛନ୍ତି ଏଇ କମ୍ପାନୀର ମାଲିକ କିନ୍ତୁ ବିଜୁ ଜନତା ଦଳର ନେତାମାନେ ଆଉ ବିଜେଡ଼ି ସରକାର ମିଶିକି ୟାକୁ ଓଡ଼ିଶାରେ ପରିଚାଳନା କରୁଥିଲେ ଲାଇସେନ୍ସ ସେ କମ୍ପାନୀ ଓଡ଼ିଶାର आ, अबकारी विभाग नाही केते प्रडक्शन होऊ लार टर्नओवर्ते प्रफिट से कंपनी करुला ए सबु तर ओडीशा सरकार नियंत्रण ना तो ओडीशा सरकार एत वर्ष काळ केमिती जाणी पारेन जे गोटे कंपनी लक्षाधिक कोटी टंका टाक ठुळ करिज विभाग अबकारी विभाग क्राइम ब्रांच ତାଙ୍କର ୟୁଓଡବ୍ଲ୍ୟୁ ଇଏ ସବୁ ଫେଲ୍ ମାରିଛି ବୋଲି କହିଲେ ଅତ୍ୟୁକ୍ତି ହେବ ନାହିଁ ଅପରପକ୍ଷରେ ରାଜ୍ୟ ସରକାରଙ୍କର ବିଜୁ ଜନତା ଦଳର ଯେଉଁ ବରିଷ୍ଠ ନେତାମାନେ ମୁଁ ତ ନାଁ ଯାହା ଶୁଣୁଥିଲି ଗଣମାଧ୍ୟମରୁ ଟୁକୁନି ସାହୁଙ୍କ ନାଁ ସେଥିରେ ବାହାରୁଛି ଯୋଗେଶ ସିଂଙ୍କ ନାଁ ବାହାରୁଛି ନିରଞ୍ଜନ ପୂଜାରୀ ପ୍ରଦୀପ ଅମାତ୍ ଏଭଳି ବରିଷ୍ଠ ନେତାମାନଙ୍କର ସମ୍ପୃକ୍ତି ଏଇ ପୁରା ସମ୍ପୂର୍ଣ୍ଣ ଘଟଣାରେ ବାହାରୁଛି जो थेर स्पष्ट जे एही माने ही ए, ए पूरा लिकर माफिया बिजनेस विजनेसटा कु मॅनेज करूशाने अपरेट करुले आवथर किदि जे ओडीशा सरकार अल्प दिन तळे सबुठ सर्वश्रेष्ठ देश देशर सर्वश्रेष्ठ भिजलास डीपार्टमेंटर अवार्ड भी पाहिजे तो भिजलास डीपार्टमेंट कण कर केमिती जाणी पारि टाक्या एटी ठूळ होईल स्पष्ट भारत ये सरकार विजू जनता दळं झारखंडर कांग्रेस नेता येसी किरी या गोटे मेळी कर बेआयन कारबार चालीला ए निर्वाचन जो मद आन्या विजू जनता दळ करा तोर्स एटी जणापडला जी आम्ही आम भिडि भगला तिथे आम जमा भी कर नहीं